नमस्कार मित्रांनो आजच्या तासाला आपण एफ आर पीमधील चौथी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसचं नाव आहे पल्ट्रुजन या प्रोसेसचा अभ्यास करणार आहोत पल्ट्रुजन ही प्रोसेस जी आहे या प्रोसेसचा उपयोग प्रामुख्यानं कंटिन्युअस स्वरूपाचे एफ आर पी मटेरियलपासून प्रॉडक्ट आहेत हे प्रॉडक्ट बनवण्यासाठी केलेला आपल्याला पाहायला मिळतो पा की ज्या पल्ट्रुजन प्रोसेसच्या सहाय्यानं वेगवेगळ्या प्रकारचे प्रोफाईल त तयार केले जातात की ज्यामध्ये त्या ठिकाणी एफ आर पी मटेरियलपासून सी आकाराचे चॅनल्स असतील यल आकाराचे अँगल्स असतील पाईप्स असतील स्क्वेअर पाईप्स असतील त्यानंतर आय बीम असतील या प्रकारचे जे जॉब आहेत पाय ते मॉनिटरवर दिसत असलेले जे प्रोफाईल्स आहेत जॉब आहेत हे जॉब त्या ठिकाणी एफ आर पी मटरपासून तयार करण्यासाठी पल्ट्रोजन प्रोसेसचा उपयोग जो आहे हा उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो पल्ट्रोजन प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी या ठिकाणी युनिडायरेक्शनमध्ये या हे जे ग्लास रोविंग आहे किंवा ग्लास फायबरचे जे बॉबिन्स आहेत या बॉबिन त्या ठिकाणी फिट बसवलेल्या असतात पा या बॉबिन सोबत त्या ठिकाणी म एफ आर पी मटेरियलमध्ये जे रेझिन आहे रेझिन स्वरूपाचं म मटेरियल थर्मोसेट रेझिन आहे हे थर्मोसेट रेझिनचं मॅट्स असतील मिक्स केले जातात सोबत या ठिकाणी ए पा या पद्धतीने या आकृतीमध्ये आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल पा तर या ठिकाणी पहा हे जे बॉबिन्स आहेत ह्या हिरव्या रंगाच्या दिसतात ह्या बॉबिन्स आहेत पा आणि या बॉबिन एकत्र आणल्या जातात ह्या गाईड प्लेटमध्ये या ठिकाणी ह्या बॉबिन आहेत ह्या एकत्र आणून त्यांचा एक, एक लेअर तयार केला जातो हा लेअर या ठिकाणी रेझिन बातमध्ये मी तुम्हाला सांगितलं की या रेझिन बातमध्ये पॉलेस्टर रेझिन असेल रेझिनसोबत त्या ठिकाणी सहाय्यक आणि प्रवेग एम ए के पी आणि कोबर्ट नॅपथर्ट यांचं योग्य प्रमाणात मिश्रण केलेलं असतं आणि मग हे जे मिश्रण आहे हे मिश्रण त्या ठिकाणी या बातमधून बाहेर आणून या ठिकाणी प्रीफॉर्मर प्रीफॉर्मर म्हणजे एक प्रकारची डाय या डायमध्ये त्याला सी चॅनल आय बीम एल अँगल स्क्वेअर पाईप यांचा जो आकार आहे हा आकार दिला जातो आणि हा आकार दिल्यानंतर फॉर्मिंग अँड क्युरिंग डाय इथे या ठिकाणी हिटर बसवले असतात या ठिकाणी या ओव्हनमध्ये या ठिकाणी हे फॉर्मिंग केलं जातं क्युरिंग केलं जातं आणि पुलिंग सिस्टीमच्या सहाय्यानं एक समान वेगानं त्या ठिकाणी ते, ते खेचलं जातं आणि आपल्याला पाहिजे तेवढ्या लांबीमध्ये वीस फूट तीस फूट चाळीस फूट लांबीमध्ये त्या जा ठिकाणी हे जे तयार झालेलं प्रोफाईल आहे हे प्रोफाईल त्या ठिकाणी कट केलेलं पाहायला मिळतं पा या आकृतीमध्ये अजून स्पष्ट या ठिकाणी हे रोलर दिलेले आहेत पहा या ठिकाणी इथे या डायमध्ये त्याला फायनल सेप दिला जातो हे स्क्वेअर पाईपचं प्रोफाईल दिसतं पा या स्पिक्वेअर पुलरच्या साहाय्याने पा इथं हा पुलर आहे पुलर या पुलरच्या सहाय्यानं ते खेचलं जातं आणि इथं कटरच्या साहाय्यानं आपल्याला पाहिजे तसे लांबीमध्ये त्या ठिकाणी ते जे प्रीफॉर्म आहेत हे प्रिफॉर्म कट केलेले आपल्याला पाहायला मिळतात तर या पद्धतीनं या ठिकाणी या पल्ट्रोजन प्रोसेसच्या सहाय्याने या प्रकारचे जे वेगवेगळे आर्टिकल्स आहेत वेगवेगळ्या शेपचे आर्टिकल्स आहेत हे आर्टिकल सहजरित्या त्या ठिकाणी बनवले जातात असे आर्टिकल हे मजबूत स्वरूपाचे असतात की ज्याचा उपयोग त्या ठिकाणी फेब्रिकेशनसाठी केला जातो एफ आर पी मटरपासून वेगळ्या प्रकारच्या केबिन्स तयार करण्यासाठी देखील केलेला आपल्याला पाहायला मिळतो असे असणारे त्या ठिकाणी ही पल्ट्रोजन प्रोसेस आहे या प्रोसेसचे जर आपण फायदे पाहिले तर हाय स्ट्रेंथ यामध्ये बनवले एल चँग एल अँगल असतील सी चॅनल असतील किंवा आय बीम असतील यांची जी स्ट्रेंथ असते ही स्ट्रेंथ चांगल्या प्रकारची असते मजबूत स्वरूपाची असते पा, पा हा याचा एक फायदा आपल्याला सांगता येईल पहा अनलिमिटेड लेंथ याला आपण पाहिजे तेवढ्या लांबीमध्ये त्या ठिकाणी ही कंटिन्युअस प्रोसेस असल्यामुळे पाहिजे तेवढ्या लांबीमध्ये जॉब जे हे जॉब त्या ठिकाणी बनवू शकतो पा ले ले, आस्तिल, आस्तिल, ए, ए, एक्सलेंट डायमेन्शन टॉलरन्स म्हणजे या ठिकाणी बनवलेले जे अँगल असतील चॅनल असतील आय बीम असतील यांचे डायमेन्शन्स आहेत हे एक्सलेंट असतात योग्य प्रकारे दिलेले असतात दिले ते मापामध्ये ज्या डायमेन्शनचे पाहिजे त्या डायमेन्शनचे आपल्याला बनवता येतात पा आणि दुसरं असं की त्यांना जी त्यांचा जो सरफेस फिनिशिंग आहे अत्यंत स्मूथ आणि ग्लॉसी असलेली आपल्याला पाहायला मिळते पा याचे जर आपल्याला तोटे जर आपण पाहिले डिसएडवांटेज ऑफ पट्ट्रजन आपण पाहिलं तर या ठिकाणी डिफिकल्ट टू टर्मिनेट त्या ठिकाणी हे बनवणं अवघड प्रोसेस आहे थोडीशी त्या ठिकाणी आणि लो शेअर स्ट्रेंथ त्याची त्या ठिकाणी फाटण्याला चिरण्याला विरोध करण्याची क्षमता जी आहे ती कमी असलेली आपल्याला पाहायला मिळतील तर हे जे तोटे आहेत हे पल्ट्रोजन मशीनचे आपल्याला सांगता येतील धन्यवाद